खेड या ठिकाणी गावठी पिस्टल बाळगणाऱ्या एकास अटक। पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी। पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये बेकायदेशीररित्या पिस्टल बाळगणारे अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना माननीय पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण अभिनव देशमुख सो यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या। दिनांक 18 एप्रिल 2022 रोजी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक खेड विभागात पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इसम नामे रोहन शिंगोले हा त्याच्या ताब्यात असलेलं एक गावठी पिस्टल कमरेला लावून फिरत आहे व तो आज मंचरकडे जाणाऱ्या रोडवर कॅनॉलच्या बाजूला उभा आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यानं स्थानिक गुन्हे शाखेचं पथक सदर ठिकाणी जाऊन एका संशयित इसमास ताब्यात घेऊन त्याला त्याचं नाव व पत्ता विचारलं असता त्यानं त्याचं नाव रोहन हिराजी शिंगोले वयवर्ष 20 राहणार कुंभारवाडा तालुका खेड जिल्हा पुणे असं सांगितलंय। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी कट्टा मिळून आलाय। त्याच्या ताब्यातून एक गावठी पिस्टल आणि एक मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त केलाय। सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासाकामी खेड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख सो अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे सो उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे पोलीस सब इन्स्पेक्टर शिवाजी ननवरे पोलीस हवालदार दीपक साबळे पोलीस हवालदार विक्रम तापकीर पोलीस नाईक अमोल शेडगे पोलीस नाईक संदीप वारे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले पोलीस कॉन्स्टेबल धीरज जाधव पोलीस कॉन्स्टेबल निलेश सुपेकर पोलीस शिपाई पूनम गुंड पोलीस कॉन्स्टेबल दगडू वीरकर पोलीस मित्र प्रसाद पिंगळे यांनी केली। बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज 24 तास खेड। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।